एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सुरू झालेला आहे। या दौऱ्याकडे आपले लक्ष असणारच आहे, पण एक रिपोर्ट पाहूयात। अदानी प्रकरणात शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय। देशाच्या राजकारणात वेगळ्या भूमिकांमुळे नेहमीच पवार चर्चेत राहिलेत। अनेकदा तर त्यांच्या विश्वासार्हतेवरही अनेक प्रश्न उपस्थित झालेत। आताही पवारांनी मांडलेल्या या भूमिकेचा अर्थ काय आहे याचा शोध घेण्यात येतोय। अदानी प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमागे दडलंय काय? राहुल गांधींच्या मुद्द्याची हवा त्यांनी काढून घेतलीय का? काँग्रेससह त्यांनी राज्यात ठाकरे गटालाही मेसेज दिलाय। पवार खरंच पंतप्रधान मोदी आणि भाजपाला मदत करतायत? राज्यात भाजपा राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार का? शरद पवारांच्या मनात चाललंय तरी काय? सवाल पूछना मैं बंद नहीं करूंगा। नरेंद्र मोदी जी का अदानी के साथ क्या रिश्ता है और 20,000 करोड़ रुपए किसके हैं, मैं पूछता जाऊंगा। मुझे कोई डर नहीं लगता इन लोगों से। और अगर ये सोचें कि मुझे डिस्क्वालीफाई करके, धमका के, जेल में डाल के मुझे बंद कर सकते, नहीं, मेरी वो हिस्ट्री नहीं है। 20,000 वगैरे याचे अक्षरे माझ्याकडे नाही, ती माहिती घेऊन मी बोलेन। एखादा अलिगेशन मी करेल तर त्याची माहिती माझ्याकडे असली पाहिजे, ती माहिती माझ्याकडे नाही। 2 वर्षाच्या शिक्षेनंतर आणि खासदारकी रद्द झाल्यानंतर आत्मविश्वासानं पत्रकारांना सामोरे गेलेल्या राहुल गांधींच्या मुख्य मुद्द्याची हवाच शरद पवारांनी काढून घेतल्याचं दिसतंय। संसद ठप्प झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार पुरतं अडचणीत आलेलं असताना अदानींचं समर्थन आणि JPCची मागणी चुकीची असल्याचं विधान करून पवारांनी योग्य टायमिंग साधल्याचं सांगण्यात येतंय। पवारांच्या भूमिकेमागे काय शक्यता? राहुल गांधी काँग्रेसच्या वाढत्या पुढाकाराला विरोध, विरोधकांच्या ऐक्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध, विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधी नकोय, देशात काँग्रेस पक्षाला आणि इतर समविचार पक्षांना मेसेज, अदानींची पाठराखण करून मोदी आणि भाजपाला एका अर्थी मदत, अदानींपेक्षा मुख्य मुद्दे इतर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न। देश पातळीवर लहान पक्ष असला तरी शरद पवारांची भूमिका राष्ट्रीय राजकारणात किती महत्वाची आहे हे त्यांनी दाखवून दिलंय। आगामी काळात विरोधकांचं नेतृत्व ठरवताना शरद पवार यांच्या शब्दाला विशेष महत्व असेल हेही आता स्पष्ट झालंय। देशातले बाकी सगळे विरोधी पक्ष जेव्हा या मुद्द्यावर अडून आहेत की संयुक्त संसदीय समितीच नेमली गेली पाहिजे, तेव्हा एक असं कुठेतरी जाणवते की शरद पवार जे की विरोधकांचं ऐक्य करून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या गोष्टी आतापर्यंत करत होते ते कुठेतरी आपल्या मूळ भूमिकेपासून दूर तर जात नाही आहेत ना। अर्थात एकूणच पवारांचा जर राजकीय इतिहास बघितला, त्यांची राजकीय वाटचाल बघितली, ते एक मोस्ट अनप्रेडिक्टेबल लीडर म्हणून ते ओळखले जातात। मात्र त्याचवेळी त्यांचे त्या वेळेचे निर्णय हे कुठेतरी अचूक असतात। दुसरीकडे शरद पवार यांचं राजकारण देश पातळीवरचं असलं तरी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष रस आहे। त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातही अनेक बदलांची नांदी त्यांनी वर्तवली नाही ना अशीही विचारणा होतीये। राज्यात पवारांच्या विधानाचे काय अर्थ? मवियातील काँग्रेस आणि ठाकरे गटाला इशारा, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणानंतर अदानी प्रकरणात कान टोचले, सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यात नव्या समीकरणांची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाल्यास नवं समीकरण, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची शक्यता, विधानसभेपूर्वी काही काळ एकत्र सत्तेत राहण्याची शक्यता।
दुसरीकडे शरद पवारांच्या या भूमिकेमुळे मवियात फूट पडणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. ही ठाकरे गटाची अपरिहार्यता तर नसेल ना अशी विचारणाही करण्यात येते. तेव्हा सुद्धा तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक स्वतंत्र भूमिका होती, पण ते आमच्या विरोधकांच्या आघाडीमध्ये तेव्हाही होते आणि आजही आहे. पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असलं तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जे कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही. शरद पवारजींच्या कालच्या वक्तव्य असा वाटते की त्यांनी राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरेंना दोघांना मेसेज दिलेला आहे. हे ते असंच बोलले नाही आहे, त्यांनी प्लॅनिंगनी बोललं, त्यांची काहीतरी प्लॅनिंग दिसतोय या त्यांच्या वक्तव्यामुळे. महाराष्ट्रात जे एकता दिसतोय आता सध्या तरी महाविकास आघाडीची एकता दिसतोय त्याच्यामध्ये फूट पडेल असा वाटेल लागला आहे. ह्याच्यामध्ये दुमत नाहीये, शरद पवार असंच बोलले असं नाहीये. शरद पवारजींच्या आदरणीय नरेंद्र मोदीचा संबंध हा काय नवीन नाही आहे, हे जुने संबंध आहेत. महाविकास आघाडी जे राजनैतिक अलायन्स आहे ते किती दिवस चालेल आता ह्याच्यावर संभ्रम निर्माण होतोय. शरद पवारांचं वक्तव्य आज ना उद्या काही ना काहीतरी परिणाम देईल. शरद पवार हे पडद्याआड भाजपाला मदत करीत असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झालाय. ठाकरे गट आणि बवियाच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनीही हे विधान केलं होतं, त्यावरून वादंगही झाला होता. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अदानी प्रकरणात पंतप्रधान मोदी अडचणीत असताना पवारांनी घेतलेली ही भूमिका भाजपासाठी सोयीस्करच ठरणार आहे. ही भूमिका घेऊन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत तर केली नाही ना, आता अशीही चर्चा सुरू झाली आहे. भाजपानं पवारांच्या भूमिकेचं स्वागत करत विरोधकांवर टीका केली आहे, तर राष्ट्रवादीनं मात्र मदत केल्याचा इन्कार केलाय. आपण शरद पवार हे भाजपचेच आहेत असं म्हटल्यामुळे त्याचं वादंग मोठ्या प्रमाणात वाचत. मी असा इतिहास तिथला असा रिपीट केला होता, त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामधलं काही नाही. आता आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणी घेत असेल तर त्याला मी काय करणार आहे. आपण शरद पवार हे भाजपचेच आहेत असं म्हटल्यामुळे त्याचं वादंग मोठ्या प्रमाणात वाचत. मी असा इतिहास तिथला असा रिपीट केला होता, त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यामधलं काही नाही. आता आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोणी घेत असेल तर त्याला मी काय करणार आहे. और देश की जनता को भय पैदा हो चुका है, डर पैदा हो चुका है कि उनकी मेहनत का पैसा जिस तरह से लूटा जा रहा है, जो रिपोर्ट एडनबर्ग की आई है उसके आधार पर पूरा देश ये चाहता है. और इसलिए शरद पवार जी का वो व्यक्तिगत मत हो सकता है, लेकिन जेपीसी उसमें होना ही चाहिए. और बगैर जेपीसी से इसका वास्तविकता आगे आ नहीं सकती है. सभी दल के वहाँ पर सांसद होते हैं, उनकी संख्या सत्ता पक्ष की ज़्यादा है तो उनके ज़्यादा रह सकते हैं, लेकिन वास्तविकता जब जनता के सामने आएंगी तो आने दो ना. जब अगर मोदी जी कहते हैं कि हमने कोई कुछ चोरी नहीं की है तो उनको डर किस बात का है. शरद पवारांनी आता अदानी याच्या विषयामध्ये असं एक स्टेटमेंट केलं की म्हणजे पूर्वी आम्ही अंबानी मोदी म्हणजे अंबानी आणि टाटांविषयी बोलायचो, तर नंतर त्यांचा देशाला फायदा झाला, तर अदानींच्या विषयात जेपीसीची मागणी करणं बरोबर नाही, कोर्टातच जे काय आहे ते ठीक आहे म्हणून. या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. नमस्कार.